सुरत कोर्टानं दिलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी राहुल गांधींना आज जामीन मिळालेला आहे. अर्थात शिक्षेला स्थगिती मिळणार का याचं उत्तर मात्र 13 एप्रिलला मिळणार आहे. 23 मार्च रोजी सुरत कोर्टानं राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली होती. कर्नाटकमधल्या कोलारमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी आडनावावरून केलेल्या टीकेप्रकरणी ही शिक्षा झालेली होती. गेल्या 10 दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती की राहुल गांधी या शिक्षेच्या विरोधात अपील करणार की नाही. आज अखेर त्यांनी ही आव्हान याचिका सुरत कोर्टामध्ये दाखल केली. आज शिक्षेला स्थगिती होणार की नाही याच्या संदर्भातली सुनावणी झाली नाही, केवळ जामीन मंजूर झालेला आहे. आता 13 एप्रिलला या संदर्भात सुनावणी होईल आणि त्यावेळी कळेल की शिक्षेच्या स्थगितीबाबत सेशन कोर्ट नेमकं काय करत आहे. काँग्रेसचे 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसह मोठ्या शक्तीप्रदर्शनामध्ये आज राहुल गांधी सुरतमध्ये पोहोचलेले होते, पण आज केवळ निर्णय जामिनाबाबत झालेला आहे. आता 13 एप्रिलला शिक्षेच्या स्थगितीचं काय होतं आहे याचं उत्तर कळेल. कॅमेरामॅन मोहितसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी महाविकास आघाडीची वज्रमुठ महासभा झाली आणि या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आपण दिलेल्या महत्त्वाच्या बैठकांसाठी होतो असं नाना पटोले यांनी म्हटलं असलं तरी महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्या वज्रमुठ सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या अनुपस्थित माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या सभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची तब्येत ठीक नसल्याचं कारण देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर ABP माझाशी दूरध्वनीवरून बोलताना नाना पटोले यांनी आपण महत्त्वाच्या बैठकांसाठी दिल्लीत होतो आणि तिथूनच थेट सुरतला दाखल झाल्याचं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांनी सावरकरांचा वारंवार केलेल्या अपमानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी झालेला वाद असेल किंवा वज्रमुठ सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना दिलेलं विशेष महत्त्व असेल, या दोन्ही मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आता सुरू आहे. कॅमेरॉन आजी सुतरकर, सराजी सुरणे, ABP माझा, मुंबई. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या पहिल्या वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. महाविकास आघाडीची ही पहिली सभा रविवारी पार पडली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचं यज्ञकुंड पेटवलं, त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली होती. पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणून भाजपाकडून या मैदानात शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी आता सत्ता नसतानाही महाविकास आघाडीतील पक्ष जास्त जवळ आले असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कायम दूर ठेवलं होतं, परंतु उद्धव ठाकरे हे सत्याच्या हव्यासा पोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यापूर्वी देखील पैठणच्या बिडकींमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं होतं. त्यामुळे तर भाजपाने हा शुद्धीकरणाचा प्रकार केला नाही ना अशी चर्चा शहरभर सुरू होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. शिंदे समर्थक शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे शिवाजीनगर कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. राज्यातील अनेक पोलीस स्थानकांमध्ये तक्रार करूनही कुणी दखल घेत नसल्याचा आरोप करून अंधारे यांनी सिरसाट यांच्यावर 3 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. आपण मध्यमवर्गीय असून मध्यमवर्गीयांना 3 रुपयेही महत्त्वाचे आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. आम्हाला न्यायालयीन दाव्यातून पैसे कमवायचे नाहीत, फक्त महिला वर्गाला दाखवून द्यायचं आहे की हे सरकार सामान्य माणसाच्या तक्रारीही घेत नाहीत, त्यामुळे गृहमंत्रालयाने याची दखल घेणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर या प्रकरणात उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची या तपासासाठी नेमणूक करण्यात आली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकर, समी मिकी घई, ABP माझा, पुणे. राज्यातल्या सगळ्या मंदिरांमधील ब्राह्मण पुजारी हटवण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांनी आपल्याला वेदोक्त मंत्र पठणास मनाई केल्याचा आरोप संयोगिता राजे छत्रपती यांनी केला होता.
संयोगिता राजे छत्रपती या संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत नाशिक येथील काळाराम मंदिरात नुकत्याच दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र पठणास मनाई केल्याचा आरोप संयोगिता राजे यांनी केला होता. या प्रकाराचा मराठा सेवा संघानं तीव्र निषेध केला आहे. या प्रकारानंतर आता राज्यातल्या मंदिरांमधून ब्राह्मण पुजाऱ्यांना हटवण्याची वेळ आली असल्याचं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं आहे. या मुद्द्यावर मराठा सेवा संघ राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान मराठा सेवा संघाची मागणी चुकीचा असल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही बंद करणार का असा सवाल नाशिकच्या कपालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरामन मयूर बारकेचे सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे राज्यातील 358 तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नायब तहसीलदार हे पद वर्ग 2 असलं तरी या पदाला इतर विभागातील समकक्ष वर्ग 2 पदापेक्षा कमी वेतन मिळतं. हा ग्रेट पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. राज्य सरकारनं 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग 3 वरून वाढवून वर्ग 2 केला होता. पण वेतनवाढ केली नव्हती, त्यामुळे गेली 25 राज्यातील नायब तहसीलदार वर्ग 3 वेतन घेत आहेत. वाढीव ग्रेड पेची मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2200 नायब तहसीलदारांना लाभ होईल आणि सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. तहसीलदारांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे शासकीय महसूल कार्यालयातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांना बसणार आहे. क्लेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. ओपेक प्लस कडून तेलाच्या उत्पादनात घट नोंदवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या प्रति बॅरल $84 जाऊन पोहोचल्यात. ओपेक प्लस कडून अचानक उत्पादन कमी करण्याच्या निर्णयानंतर किमती 5% वाढल्यात. त्याचा परिणाम भारतातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या मागणीत घट नोंदवली जाते, त्यामुळे मे महिन्यापासून 11 लाख बॅरल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो निर्णय 2023 डिसेंबरपर्यंत कायम ठेवला जाणार आहे. ऑक्टोबर 2022 ओपेककडून तेलाची निर्मिती 20 लाख बॅरलनं दररोज कमी करण्याचा निर्णय झाला होता. त्या उत्पादनात पुन्हा घट झाल्यानं पुरवठ्यावरही परिणाम बघायला मिळू शकतो. ओपेककडून करण्यात आलेली घट ही जागतिक बाजारातील मागणीच्या 3.7% भारत हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे, त्यामुळे जागतिक बाजारातील या तेलाच्या बदललेल्या किमतींचा परिणाम थेट भारतावर होऊ शकतो. कॅमेरा पर्सन संतोष कडलकसह सिद्धेश ताकवले, एबीपी माझा, मुंबई. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मध्यंतरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर सुद्धा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदाच्या वर्षी वेळेत जाहीर होणार आहे. यंदा 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपानंतर 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी जलद गतीने सुरू झाली आहे. या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. 10वी बोर्डाच्या परीक्षांची तपासणीची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे. त्याआधी 12वीच्या बोर्डाच्या पेपर तपासणीचं काम पूर्ण केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. त्यामुळे 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा वेळेत लागण्याची शक्यता आहे. कॅमेरामन सचिन शिंदे, समीप वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षण प्रशिक्षण टप्पे बदलणार असून याची लवकरच राज्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या शैक्षणिक धोरणानुसार डीएड हा अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता आहे. शिक्षक होण्यासाठी 4 वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड डिग्री कोर्स असणार आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर 4 वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. 3 वर्षांची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला 2 वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. तसंच 4 वर्षाची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला शिक्षक होण्यासाठी 1 वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा आणि त्यासोबतच नव्या गोष्टींचाही इंटिग्रेटेड कोर्समध्ये समावेश असणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक प्रशिक्षणही देण्यात येईल. मात्र हे नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार या संदर्भात राज्यातील शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाहीये. कॅमेरामन अमोल गवाळेसह देव्यादी अतलाबादकर, एबीपी वाझा, पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षावाला असा उल्लेख हा मी केलेला आहे. रिक्षावाला हा शब्द शरद पवारांनी वापरलेला नाही असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या रिक्षावाला या वक्तव्यावरून घुमजाव केला.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला होता. रिक्षावाल्याच्या आधी काम करणार का असं पवार मवियाच्या स्थापनेवेळी शिंदेबद्दल म्हणाले होते असं विधान अरविंद सावंत यांनी मुंबईत मानखुर्दमधल्या सभेत केल्याचा दावा करण्यात आला. एबीपी माझानं ही बातमी प्रसारित करताना अरविंद सावंतांची प्रतिक्रियाही जाणून घेतली. त्यावेळी अरविंद सावंत यांनी रिक्षावाला शब्द पवारांनी वापरलेला नाही, तो शब्द माझा आहे अशी सारवासारव करत पूर्णपणे यूटर्न घेतला. अरविंद सावंतांच्या विधानावर शिवसेना आणि भाजपनं टीका केलेली आहे. हा श्रमशक्तीचा अपमान असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हणत अरविंद सावंतांवर निशाणा साधला. कॅमेरा पर्सन अजयसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरच्या श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये आज कोल्हापूरमध्ये भर रस्त्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा ट्रस्टचा कथित गैरकारभार आणि विश्वस्तांची नेमणूक हा मोठा वाद निर्माण झाला आहे. आदमापूरचे सरपंच विजय गुरव आणि त्यांच्या साथीदारांना त्यांच्या विरोधकांकडून मारण्यात आलं. मंदिरात सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आदमापूरचे सरपंच वकिलांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते, त्यावेळी हा प्रकार घडला. विश्वस्त आणि कार्याध्यक्षांच्या नेमणुकीवरून सध्या दोन गट निर्माण झाले आहेत. सरपंच विजय गुरव आणि मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले गटाच्या समर्थकांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला, तर दुसरीकडे सरपंच विजय गुरव यांनी मात्र देवस्थान समितीचा ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीनं करून बेकायदेशीर ट्रस्टची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप केलाय. श्री सद्गुरू संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 18 विश्वस्त आहेत, त्यापैकी 6 विश्वस्तांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्यातच कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांचं देखील निधन झालं, त्यामुळं सध्या 12 विश्वस्त कार्यरत आहेत. कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरच्या हवामानात मोठा बदल होताना पाहायला मिळतोय. महाबळेश्वर आणि प्रमुख तिथल्या समजल्या जाणाऱ्या वेन्ना लेक परिसरातला पारा घसरल्याचं दिसून येत आहे. महाबळेश्वरचं तापमान 9 सेल्सिअसवर तर वेन्ना लेकचं तापमान चक्क 6 सेल्सिअसवर घसरलं आहे. त्यामुळं पर्यटकांसह स्थानिकही अक्षरशः गारठून गेले आहेत. महाबळेश्वर आणि वेन्ना लेक परिसरात ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव येत आहे. अचानक घसरलेल्या तापमानामुळे वेन्ना लेकच्या पाण्यावर वाफा दिसून येत आहेत. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. आमच्याकडे लायसन्स आहेत, तुम्ही आम्हाला थांबून आमचा आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका, असं लिहिलेले फलक हातात घेऊन दोन पुणेकर तरुणांनी सोशल मीडियावरती चक्क वाहतूक पोलिसांना टोमणे मारले आहेत. पुण्यात वाहतूक पोलीस आणि आरटीओ कडून सध्या चौकाचौकात दुचाकी स्वारांना थांबून कारवाई सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर या निमित्तानं कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे चिडलेल्या दोन पुणेकर तरुणांनी मुठा नदी पात्रात एक रील तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. या रील मध्ये दुचाकीवरून जाताना वारंवार गाडी बाजूला घ्यायला सांगणाऱ्या वाहतूक पोलिसांना उद्देशून टोमणे मारण्यात आले आहेत. या व्हिडिओला आम्ही पुणेरी हे गाणे लावण्यात आलं आहे. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत आम्ही आमचं काम करतो आहे. ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनी ते वाहन चालवताना सोबत ठेवणं अनिवार्य आहे. तसंच आम्ही कोणाचाही वेळ वाया घालवत नसल्याचं प्रत्युत्तर पोलिसांकडून देण्यात आलं आहे. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे. चिलरानी या नौकेवरील 14 खलाशां विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 एप्रिलच्या दिवशी नौदल अधिकाऱ्यांना एप्रिल फुल करणं आणि ONGC च्या प्रतिबंधित क्षेत्रात नौका नेणं या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलरानी या मासेमारी नौकेवरच्या तांडेलनं नौदलाशी संपर्क साधून नौकेवर 2 पाकिस्तानी नागरिक असल्याची खोटी माहिती दिली होती. ही माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या T-16 या गस्त नौकेनं जलरानी नौकेला रोखून धरलं. त्यानंतर झालेल्या तपासात जलरानीवरील सारे खलाशी भारतीय असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण या चौकशीत जलरानी ही मासेमारी नौका ONGC च्या प्रतिबंधित क्षेत्रात दाखल झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापासून 55 सागरी मैलावर असताना जलरानी नौकेला नौदलाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. जलरानी नौकेवरच्या तांडेलनं निव्वळ एप्रिल फुल करण्याच्या उद्देशानं माहिती दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात कुलाब्याच्या एलोगेन पोलीस स्थानकात ONGC च्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅमेरामन अजित जाधवसह विनायक पाटील, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.